हरभरा करता तर माझं सोयाबीनचं अवरेज आहे 14 क्विंटलचं आणि हरभऱ्याचं अवरेज आहे 21-16 क्विंटल. मग हरभरा करत असताना मी कसं करतो ते सांगतो तुम्हाला. मग त्याच्यामध्ये काय करायचं की आपलं घरचंच बियाणं वापरायचं आणि बियाणं वापरत असताना काय करायचं 92-18 जॅकी 92-18 आणि विजय हे दोन बी चांगलं आहे. दप्तरीचं एक चांगलं आहे पण दप्तरीचं बी काय होतं की ते हरभऱ्याची घाटे खूप करतात पण 92-18 आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी चांगली आहे. आणि अंतर कोणतं निवडायचं तर अंतर निवडत असताना आम्ही 18 इंचा उपयोगतो म्हणून आम्हाला उतार येतात. तुम्ही किती अंतर करता तुमचं 18 इंच वापरायचं पण बियाणामध्ये फरक आहे. तुमचं आमचं बियाणं किती पेरतात तुम्ही एकच बियाणं 25 किलो पेरतात ना तर बियाणं आम्ही किती पेरतो एकरी बियाणं आम्ही 40 किलो पेरतो 45 किलो पेरतो. पूर्वीची एक म्हण आहे लक्षात असू द्या हरभरा इतकं दाट असायला हवं की प्लेट फेकली की ते हरभऱ्यामध्ये वरी तरंगावं असं हरभरा इतकं दाट पाहिजे. म्हणून आता तुम्ही काय करा माझ्या म्हणण्यानुसार यावेळेस 1-1, 2-2 एकर 40 किलो पेरून बघा तुम्हाला उतार येतो का नाही. कसं आहे हरभऱ्यासाठी आपल्याला संख्या पाहिजे जास्त नसता. मी तुमच्या इथून जाताना हरभरे बघितले की तुमचे हरभरे वाळ्याच्या नंतर तुमच्या हरभऱ्यामधून सहज असं जाता येतं आणि आमच्या हरभऱ्यामध्ये तुम्ही जर आले तर त्याच्यावर तुडून जावं लागतं गादीवाने आणि कापताना त्या लेबर असत ना त्यांना असं ढकलू ढकलू कापावं लागते तर कुठं आम्हाला 16 क्विंटलचे उतार येतात. आणि गेल्या वर्षी एक एकर हत्यावर जे शेतकरी त्याला तर 21 क्विंटलचं आवरे झालं त्याला 27 कट्टे हरभरे 1 एकरमध्ये झालं 65-65 किलोचे. म्हणून असं आम्ही हरभऱ्याची शेती करतो. आणि खत नियोजन मध्ये काय करा डीएपीची 1 बॅग द्या आणि त्याच्यासोबत 5 किलो गंधक द्या. 5 किलो गंधक दिलं की तुमचं हरभरं चांगलं राहतं. तसेच पेरणी करते वेळेस घ्यायची काळजी. पेरणी करताना काय करा आपण हरभरा पेरताना ट्रॅक्टरनं पेरत असतो पण त्या ट्रॅक्टरवाल्याला काय करा एखादं लिटर 100 रुपयाचं डिझेल आणून द्या आणि त्यांना म्हणा काय खोल पेरायचं तर पेर. मग असं खोल हरभरा पेरलं की बिलकुल ते उगवणारच. मग पहिलं कसं होतं याच्या अगोदरची आमच्या इथली परिस्थिती सांगतो. आमच्या इथे जमिनीत चिपडे आहेत मग आमच्या जमिनीत वापटा होत नव्हते. मग आमचे घरचे काय करायचे वडील आजोबा इथे हरभरा चिपडी जमीन असायची पावसाने तिथे रानाच्या वापसात होत नव्हते. मग तिथं आऊत सुद्धा जात नव्हतं बैलाची पाळी नसायची. मग आम्ही हरभऱ्याला उतार कसा काढत असतो तर ते सांगतो की काय करायचो हरभरा त्या चिबड्या जमिनीमध्ये आपसं फेकायचं जाऊन त्या हरभरा सगळं शिपायचं त्या हरभरा आणि त्या हरभऱ्याच्या शेतात फेकल्याच्या नंतर सगळी आपली जनावरे त्याच्यामधून तुडवायचे. मग त्या आपल्या बैलाच्या खुरीनं ते हरभरा त्या जमिनीमध्ये जात होत आणि मग पाऊस हडकला की ते हरभरा उगून निघायचं. मग त्यावेळेस आमच्या पूर्वजांना खूप उतार यायचे असं त्यावेळेस देखील आम्ही करत होतो. ज्यांची जमीन आणखीन चिपडी आहे त्यांनी काय करा तसं हरभरा फेका आणि त्याच्यात बैल तुडवा नंतर तुमचं वापसा झाले की तुमचा हरभरा नंबर 1 येतं. म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची. तसेच काय करायचं पाणी देण्याची वेळ पेरणीच्या वेळेस हरभरा पेरल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं ज्या दिवशी पेरलं त्याच्या दुसऱ्या दिवशी स्प्रिंकलरना पाणी द्यायला काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पाणी दिलं तर पाणी काय करा आपलं 2 तासाचं द्यायचं पण आपले शेतकरी काय करतात एकदा स्प्रिंकलर लावलं की घरी येऊन चालू ठेवतात. म्हणून इथून पुढे हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आणि पहिलं पाणी समजा पेरल्याच्या नंतर 2 तासातच तुषार सिंचनात द्यायचं. दुसरं पाणी 20 दिवसाला द्यायचं 4 घंट्याचं द्यायचं. आणि तिसरं पाणी 40 दिवसाला द्यायचं. 40 दिवसाला हरभऱ्याला नेमके फुलं लागतात. मग 40 दिवसाला पाणी दिलं की ते पाणी किती द्यायचं 6 घंट्याचं द्यायचं. 6 घंट्याचं पाणी दिलं की पुन्हा त्या हरभऱ्याला पाणी द्यायचं नाही. पण त्याची एक स्टेज लक्षात ठेवायची हरभऱ्याला फुलं लागले की कधीच पाणी द्यायचं नाही. काय होतं नेमकं आपलं शेतकरी काय करतो हरभऱ्याला फुलं लागले की पाणी देतो त्याच्यामुळे तुमचे फुलं करते. म्हणून असं करून